नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। सध्या कोरोना व्हायरस मुळे सगळ्या मालिकांचं शूटिंग थांबलं आहे आणि लोक मालिका सोडून आता न्यूज चॅनल जास्त बघत आहेत। मालिका जवळजवळ लोक आता विसरले आहेत आणि मालिकांच्या ठिकाणी आता हिरोईन्स झाल्या आहेत, त्या न्यूज चॅनलच्या अँकर्स। म्हणूनच आपण आज जाणून घेणार आहोत न्यूज चॅनलवरील लाडक्या अँकर्स विषयी। चला तर मग सुरुवात करूया। महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनल्स आता वाढत आहेत। पॉलिटिकल इंटरेस्ट आणि इतर बातम्या या वेगवान पद्धतीनं आपल्यासमोर येत असतात आणि या घेऊन येतात त्या आपल्या लाडक्या न्यूज अँकर्स। महाराष्ट्रातील महिला अँकर या आपल्या स्टाईलमुळे फेमस आहेत आणि सध्या त्यांची बरीच चलती आहे। आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी आपल्या लाडक्या अँकर ज्ञानदा कदम ह्या फेमस झाल्या। काय सांगशील ज्ञानदा असं म्हणत सोशल मीडियावर त्या व्हायरल झाल्या आणि त्यानंतर ज्ञानदा कदम यांच्यावर खूप सारे मीम सुद्धा व्हायरल झाले। तर एबीपी माझानं ऐका ज्ञानदा सांगते असा कार्यक्रमही केला। चला तर मग त्यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊया। ज्ञानदा कदम हिचा जन्म मुंबईतल्या एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला। त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कांदीबाल विद्यामंदिर येथे झाले। 12वीनंतर व्हॉइस कल्चरचा कोर्स त्यांनी पूर्ण केला। ज्ञानदा यांनी आकाशवाणीतून पत्रकारितेची सुरुवात केली। आज मीडियासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात गेली 13 वर्ष त्या एबीपी माझाच्या अँकर म्हणून काम करत आहेत। ही जबाबदारी त्या नेटानं पेलत आहेत। कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर त्या आपल्याला जवळजवळ 12-12 तास काम करताना दिसतात आणि अँकरिंग करतात। तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। दुसरी अँकर आहे TV9 वरची। TV9 चॅनलवरील निखिला मैत्रे सध्याच्या आघाडीच्या अँकर आहेत। निखिला मैत्रे यांचा वाढदिवस 12 नोव्हेंबर रोजी असतो। 2012 साली निखिला यांनी शेखर म्हात्रे यांच्याशी विवाह केला। मराठी न्यूज चॅनलच्या त्या लोकप्रिय चेहरा ठरल्या आहेत। पुढचे अँकर आहे सांगली जिल्ह्यातील। एका दुष्काळी गावातील मराठमोळी पोरगी रेशमा साळुंखे गेली 9 वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आव्हानात्मक काम करत आहे। रेशमा साळुंखे यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1992 रोजी तासगावच्या मणेराजुरी या खेडेगावात झाला। रेशमा यांनी मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचा कोर्स केला। सुरुवातीला एबीपी माझा, नंतर News18 लोकमत आणि आता त्या Zee24 आपल्याला दिसून येत आहेत। रेशमा साळुंखे यांचं काम खूप सुंदर चालू आहे। तुम्हाला त्यांच्याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। पुढचा महत्त्वाचा चेहरा आहे त्या म्हणजे हर्षदा स्वकुळ। या एबीपी माझाच्या आघाडीच्या न्यूज अँकर आहेत। 6 जूनला हर्षदा यांचा वाढदिवस असतो। 2013 साली हर्षदा यांनी पुणे युनिव्हर्सिटीतून 4th rank मिळवत मास कम्युनिकेशन कम्प्लीट केलं। हर्षदा यांचा विवाह गौरव स्वकुळ यांच्याशी झाला आहे। ती तारीख होती 30 मे 2015। एबीपी माझाला ब्रेकफास्ट न्यूज या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमामध्ये त्या आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर त्या दिवसभरातील घडामोडी, राजकीय बातम्या आणि इतर बातम्या तत्परतेनं आपल्यापर्यंत पोहोचवतात। एबीपी माझाच्या नम्रता वागळे रत्नागिरी जिल्ह्यामधील छोट्याशा गावातून त्या आलेल्या आहेत। 2013 साली त्यांनी एबीपी माझा जॉईन केलं। नम्रता यांनी 27 ऑक्टोबर 2018 रोजी ऋषभ यांच्याशी विवाह केला। सध्याच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत रोखठोकपणे विषय मांडण्याची त्यांच्यात ताकद आहे आणि ते त्या नेहमीच करत असतात। सर्वसामान्यांच्या प्रश्नांना त्या उत्तम प्रकारे न्याय देतात। सध्याच्या सुप्रसिद्ध अँकर सुद्धा बनल्या आहेत। हेमाली मोहिते गेली अनेक वर्ष Zee24 त्या आपल्याला दिसत असतात। त्यांचा जन्म 10 ऑगस्ट 1980 रोजी झाला आहे। मुंबईच्या केळकर कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले। मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं त्यांनी आजवर करून दाखवलं आहे। त्या Zee24 वृत्तवाहिनीचा चेहरा म्हणून ओळखल्या जातात। आणि मित्रांनो, आत्ता सध्या कोरोनाच्या या संकटामध्ये प्रत्येक बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। मालिका आणि चित्रपट बघणं थोडंसं कमी झालं आहे आणि सध्या आपण 24 तास न्यूज चॅनल्स पाहत आहोत आणि या न्यूज चॅनल्सवरील अँकर्स आपल्याला दिवसंरात्र माहिती पुरवत आहेत।
तर अशाच प्रकारे त्यांचं काम उत्तम उत्तम चालू दे. त्यांच्या या कामाला चेरी इमोशन्सकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला यामधील कोणती अँकर आवडते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.